नमस्कार संगीत रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अंड्यांचे आमलेट बनवणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घंटीच्या बटनावर क्लिक करा आमलेट बनवण्यासाठी एक कांदा थोडीशी कोथमीर लसणाच्या चा चार पाच पाकळ्या एक टमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या हे सर्व बारीक चिरून घेतलेले आहे आणि तीन अंडी घेतलेली आहेत आता अंडी एका भांड्यामध्ये फोडून घ्यायची आहेत सर्व साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर तुम्ही नक्की चेक करा थंडीच्या चे दिवसामध्ये अंडीही खूप खाल्ली जातात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे अंड्याचे आमलेट बनवून बघा आणि कसे झालं आहे कमेंट करून सांगा आता आपली सर्व अंडी फोडून झालेली आहेत लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकायचा आहे बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकायची आहे ऑम्लेट बनवताना कांदा आणि टमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे आपलं आम्लेट एकदम छान होतं आता अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आता आपल्याला अंडी एक ते दोन मिनिट चांगली फेटून घ्यायची आहेत अंडी व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे आपलं आमलेट एकदम हलकं आणि छान फुगलं जातं त्यामुळे अंडी एक ते दोन मिनिट छान चमचेच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहेत दोन मिनिट झालेले आहेत आपली अंडी व्यवस्थित फेटून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता एकदम हलकी झालेली आहेत वर फेस आणि फुगे आलेले आहेत आता पॅनमध्ये एक ते दीड टोपण तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आता तेल आपण पॅनच्या सर्व बाजूने पसून घ्यायचं आहे आता अंड्याचं मिश्रण पॅनवर ओतायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाची गोष्ट चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनावर क्लिक करा म्हणजे अशाच व्हेज नॉन व्हेज रेसिपी तुम्हाला पाहता येतील मंद गॅसवर एक ते दोन मिनिट ऑमलेट भाजून घ्यायचं आहे आता एक साईड छान भाजलेली आहे दुसरी साईड एक ते दोन मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला ऑमलेट भाजून घ्यायचं आहे दुसरीही साईट आपल्याला एक ते दीड मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे आता आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कसे झाले कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हेज नॉन व्हेज रेसिपीसोबत थँक्यू